डॉक्टर अल्ताफ शेख, मी एक युरोलॉजिस्ट आहे, मूत्र शल्य चिकित्सक. आणि ह्या ओपीडीमध्ये आल्या होत्या माझे सो शांताबाई सुरळकर, त्यांना युरेटिक स्टोन होतं आणि त्या बऱ्याच त्रासलेल्या होत्या, त्यांना पेन होतं, आजाराने त्रस्त होत्या. आणि विचारल्यानंतर मी थोडंसं त्यांचा चेहरा पाहून मला स्वतःला प्रश्न पडला की अजून काहीतरी कारण असावं म्हणून आउट ऑफ द वे मी विचारलं, काय झालं मावशी, तुम्ही तुम्हाला त्रास आहे, त्याच्या व्यतिरिक्त काही आहे का त्रास तुम्हाला? तर त्यांनी त्यांची घडलेला प्रसंग आणि त्यांचे सगळे सांगितलं मला. मला असं कळलं की ह्या आईने एक मुलगा आपल्या देशासाठी गेलेला आहे. 7 वर्षापूर्वी रवींद्र सुरळकर हा भारतासाठी शहीद झालेला आहे. जम्मू काश्मीरमध्ये एक प्राण त्यांनी गमावलेला आहे. आणि त्याच्यानंतर अजून एक प्रसंग आला, त्यांचा मोठा मुलगा पण हृदयविकाराच्या झटक्याने तो प्राणास मुकलेला आहे. पण 7 वर्ष गेली, आईला त्यांच्या 3 मुली आहेत, ते सपोर्ट करतात, पण ते स्वावलंबी आणि स्वाभिमानी नेचर असल्यामुळे आमच्या जे माता आहेत ह्या त्यांच्या मुलीकडे राहायला जात नाही आहेत. ते तिथंच बुलढाणा जिल्ह्यामध्ये राहतात, ते कसा तरी पारत गावामध्ये राहतात, पारतमध्ये राहतात, जालना जिल्हा पारत एका गावामध्ये ते राहतात. कसं बसं आयुष्य चालू आहे. आणि अजून माहिती घेतल्यानंतर मला असं कळलं की शासनानं आलेली जी मदत आहे, ती काही स्टार्टिंगला काही मदत भेटलेली आहे, पण अशा लोकांचं दैनंदिन जीवन आणि उदरनिर्वाहासाठी जी मदत आहे, ती पेन्शन आहे, आर्थिक मदत आहे, ती शहीदच्या कुटुंबामध्ये कुटुंबाचा एक हिस्सा असलेल्या आई वडिलांना पण भेटावं, त्याची पत्नी पण आहे शहीदची, पत्नीला पण भेटावं, मुलांना पण भेटावं, पण ते पूर्णच्या पूर्ण पैसे यावेळेस त्याच्या पत्नीला आणि मुलांना भेटतात. ते खूप चांगलं कारण आहे आणि ते भेटायला पण पाहिजे. पण आई वडिलांचं काय, सगळ्यात मोठं नातं आईचं असतं. 9 महिने पोटात सांभाळलेल्या आईने आणि नंतर मोठं केलेलं लाडाने मोठा केलेला मुलगा जेव्हा धडधडीत तारुण्यामध्ये जातो, काय घडत असेल हा विचार यावा प्रत्येकाच्या मनात यावा. माझ्या मनात पण आला, मला वाईट वाटलं, म्हणून मी हे व्हिडिओ शेअर करतोय. ह्याच्यामध्ये काही मला दुसरं कारण नव्हतं, मला खरंच वाईट वाटलं की एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आपण सगळं इथं सुखाने आज भारतामध्ये हिंदुस्थानमध्ये बसलेलो आहोत, आपल्या आनंद उपभोगत आहोत, कारण असे हजारो जवान सीमेला आपलं आयुष्य देतात म्हणून आपण सुखात राहतोय. कुठे ना कुठे हे सामाजिक एक ऋण आहे, एक सोशल रिस्पॉन्सिबिलिटी आहे. एक भारतीय नागरिक असल्यामुळे ही माझी जबाबदारी आहे आणि प्रत्येकाची जबाबदारी आहे की अशा कित्येक माता भटकत असतील, त्यांचे कित्येक प्रॉब्लेम असतील, ऐकणारा कोण, त्यांचं सोल्युशन देणारा कोण. आज ते माझ्याजवळ आलेत, त्यांनी आपलं एक मन हलकं केलं, मला पण चांगलं वाटलं. आणि मी काहीतरी त्यांना जास्त नाही, फक्त त्यांचं थोडंसं जे प्रॉब्लेम होता युरेट्रिक स्टोन मी काढून दिलेले आहेत एंडोस्कोपिकनी. आणि आपण योजनेमध्ये त्यांचं पूर्णपणे ऑपरेशन राहणं वगैरे सगळं मोफत केलेलं आहे. तर मला थोडं कुठेतरी समाधान वाटलं की आज या आईचं मी एक सपोर्ट आणि सहारा बनलो. मुलाची तर उणीव भरून काढता येत नाही, पण मी हिचा एक दुसरा मुलगा झालो याच्याबद्दल मला आनंद आहे. ताईंना पण मी सांगितलं की सपोर्ट तुम्ही पण करता, मला जाणीव आहे आज माझे आई वडील पण घरी आहेत, तर किती ते किती इम्पॉर्टंट आहे एक नातं. आणि ती आज एक बेसिक नीड साठी ती फिरते, सपोर्ट नाही आहे इकडं तिकडून, तिला काही मदत होत नाहीये. त्यामुळे शासनाने पण ह्याच्याबद्दल विचार करावा, पेन्शनचा काही भाग आई वडिलांसाठी पण एक काहीतरी एक वाट निघावी त्याच्यातून एक, आणि त्यांना पण एक सहारा भेटावा हीच माझी मनोकामना आहे, इच्छा आहे. त्यामुळे आमच्या सगळ्या आयकॉन हॉस्पिटल औरंगाबाद तर्फे, मॅनेजमेंट तर्फे, माझ्या स्टाफ बद्दल त्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. त्यांनी आम्हाला एक संधी दिलेली त्यांची सेवेसाठी, तर खूप खूप तुमचे आभार. येत राहा आणि आमचं हॉस्पिटल सदैव तुमच्यासाठी आहे, आम्ही नेहमी सर्व्ह करू तुम्हाला. ठीक आहे मावशी, ठीक आहे, धन्यवाद.
रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।